माझ सोलापूर न्यूज चॅनल मंथानाका इंडोर स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत पानगल प्रशालेस विजेतेपद मिळाले आहे नुकताच कुंठानाका नाका इंडोर हॉलमध्ये फुटबॉल टेनिस, टेनिस असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने नववी राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धा घेण्यात आली त्यात पॉंडेचेरी तामिळनाडू ओडिसा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र इत्यादी राज्याने भाग घेतला महाराष्ट्र संघात एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सदर खेळाडूंनी आपल्या खेळाच्या कौशल्याने दहा गोल्ड मेडल आणि नऊ सिल्वर मेडल प्राप्त करून यश संपादन केले आहे चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात मोहम्मद अफजल मोहम्मद आसिफ काझी इरफान मोहम्मद फारुख पटेल मोहम्मद उझाम समीर रंगरेज यांनी गोल्ड मेडल मिळवले तर रेहान शाहनवाज मुन्शी बासित जाफर सादिक कोतकुंडा अफान जाफर सादिक कोतकुंडे यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अबू जैद अशफाक हन्नुरे समी मोहम्मद अरिफ शेख मोहम्मद मुश्तबा सिद्दीकी अजान नसरुद्दीन पिरजादे मोहम्मद जुनेद मोहम्मद आझम पटेल डांबरगिद्दे मोहम्मद मुसेब मोहम्मद वाजिद आयाज खाजा आणि हुसेन मनशी यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले तसेच मोहम्मद जिशान मोहम्मद आसिफ कोटी आयान हसन बागबान आकिब मुस्ताक शेख आणि खालिद उमर नल्लामंदू यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले आणि मुलींच्या स्पर्धेमध्ये तरन्नुम सानिया सत्तार शेख हिने गोल्ड मेडल आणि निकत हसन बागबान हिने सिल्वर मेडल प्राप्त केले प्रशालेस मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर हारून राशीद बागबान उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार निखत नल्लामंदू अली शेख नावेद मुन्शी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले तर प्रशालेचे क्रीडा शिक्षक अल्ताफ सिद्दीकी यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका